नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आशा अकॅडमीच्या ऑनलाईन स्टडी लर्निंग प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांना नमस्कार जय हिंद बघा सध्या आपल्याकडे परीक्षांचा धामधुमीचा काळ चालू आहे आयोगाने नुसताच तारखा ज्या आहेत ज्या जाहीर जा केल्या आहेत गट, गट चे असतील किंवा गट कच असतील आता लक्षात घ्यायचं नेमकं परीक्षा जवळ आल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांची धरसोड प्रवृत्ती जागी होते बघा मी काय म्हणतोय धरसोड प्रवृत्ती जागी होते तर, ते ते ए, ए, तर आता धरसोड प्रवृत्ती म्हणजे काय बघा आजपर्यंत जे आपण केलंय त्याच्यावरती त्याचा विश्वास नसतो की येणार आहे का नाही परीक्षेला नाहीतर काय होईल धागदूक वगैरे वाढलेले असते आता लक्षात घ्यायचं हे सगळे काय आहेत म्हणजे ह्युमन नेचर आहे असं होणं काय साहजिक आहे पण लक्षात घ्यायचं याच्या प्रवाहामध्ये वाहून नाही जायला पाहिजे आपण म्हणून लक्षात घ्यायचं झालेला अभ्यास त्याला पुन्हा शिक्षकांच्या मदतीनं मार्गदर्शकांच्या ते तुम्हाला करता यासाठी या महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त आणि सर्वात किफायतशीर आणि सर्वात फायदेशीर असा या ठिकाणी कोर्स त्यांनी आहे पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व फॅकल्टी तुमच्यासाठी हा कोर्स घेऊन आलो आहे याच्यामध्ये बघा स्मार्ट रिव्हिजन प्रोग्राम फॉर कंबाईन प्रिलियम्स दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी ज्यावेळेस मेन्स होईल त्यावेळेस मेन्ससाठी आपण आपण हा कार्यक्रम करणार आहे पुन्हा एकदा आपण हा कार्यक्रम घेणार आहे आता बघा इथे एक चित्र दिसतंय तुम्हाला ताई या ठिकाणी आता अभ्यासाला बसलेले वर दिवा वगैरे चालू आहे आता तो दिवा जो आहे तो कधीही विजू शकतो नाही का डोक्यामध्ये आपल्या विचारांचं जे काही काहूर माजलेलं आहे तो म्हणजे तो दिवा आहे आता या ठिकाणी लिहिलं बघा की स्मार्ट गोल लिहिलेलं आहे काय लिहिलं आहे स्मार्ट गोल बघा अभ्यास तुम्ही वर्षानुवर्ष करणार आहे आता येणारे एक दोन महिन्यामध्ये अभ्यास करून पास होईल का न होईल माहिती नाही पण जे विद्यार्थी पास होतील नक्कीच त्याच्या पाठीमागे त्यांच्या वर्षानुवर्षाचा अभ्यास आहे त्यांचं कष्ट आहे क्लिअर आहे मग लक्षात घ्यायचं आत्ता जो आपल्याला अभ्यास करायचा आहे आईनं धामधुमीच्या काळामधला की ज्याला आपण दोन तीन महिन्यातला अभ्यास म्हणतो तो एकदम स्मार्ट पद्धतीनं करायचा आहे याच्यामध्ये लक्षात घ्यायचं एक स्पेसिफिक पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे मिजरेबल अचिवेबल रिलेव्हंट आणि टाइम बाउंडिंग असला पाहिजे बरोबर आहे मी जर एखादा अभ्यास करत होतो तर त्या विषयाला मी किती वेळ द्यायला पाहिजे किंवा काय या सगळ्या गोष्टी वाहून आपल्याला कळणं काय आहे अपेक्षित आहे बघूया आता याच्यामध्ये नेमकं आहे तरी काय आणि या जे लेक्चर आहे या लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगणार आहे की इतिहास विषयाला आजपर्यंत नेमके किती प्रश्न आलेले आहेत आणि कोणत्या घटकांवरती प्रश्न आलेले आहेत बघा मोजकाचा अभ्यास करायचा आहे ठराविक अभ्यास करायचा आहे मार्क घ्यायचे आहेत आणि आपल्याला काय करायचंय गुलाल आहे मी नेहमीच्या लेक्चरमध्ये सांगत असतो बघा की आपला गुलाल किंवा आपल्याला पद मिळावं आपल्याला पद मिळालं की, की गुलाल उधळला जावा गुलाल उधळला असताना आनंदाश्रू आपल्या आई वडिलांचे असावेत आणि गावामध्ये मिरवणूक आपल्या यशाची निघावी आपण जे काही कष्ट केलेले आहे त्या कष्टाचं चीज व्हावं आपलं आपल्या आई वडिलांचं आपल्या मित्रपरिवारांचं आणि स्वतःचं सगळ्यांचंच नाव मोठं व्हावं आणि हेच नाव मोठं करण्याची संधी आता आपल्याला आलेली आहे तर त्याच संधीचं काय करायचं आहे आपल्याला सोनं करायचंय पण संधीचं सोनं करत असताना बऱ्याचदा काही धोके पण निर्माण होतात ते नेमके डोके कोणते आहेत किंवा काय ह्या सगळ्याच गोष्टीचा काय करायचं आपल्याला अभ्यास करायचा बघा येतो विषय लक्षात आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की नेमकं आहे तरी काय बघा इथं तुम्हाला दोन विद्यार्थी दिसत आहेत हा आता हे विद्यार्थीच आहेत येतो का विषय लक्षात आता हा एक विद्यार्थी आहे आणि तो एक विद्यार्थी आहे बरोबर आहे माझ्या दोघांचं टार्गेट काय रे वाढू दोघांचं टार्गेट आहे येणारी पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला होणारी आपली कंबाईनची पूर्वपरीक्षा म्हणजे गटबची होणारी पूर्वपरीक्षा लक्षात घ्यायचं हे नंदकुमार सर आहेत सध्या काय आहेत नंदकुमार सर आहेत नंदकुमार सर पण त्यांच्या टार्गेटच्या दिशेनं चाललेले आहेत जाता जाता त्यांना लक्षात घ्या शिकवावं असं वाटलं म्हणून त्यांनी काही आयडिया सांगितल्या आणि त्या आयडियांच्या माध्यमातून लक्षात घ्यायचं नंदकुमार सरांनी बाण खेचला तो बाण होता अशा अकॅडमीचा आणि मग लक्षात घ्या ज्यावेळेस त्यांनी बाण फेकला म्हणजे ही विद्यार्थ्याची पहिली अवस्था होती तो बाण व्यवस्थित लागला सर्व विद्यार्थ्यांना चांगली मार्क मिळाली आणि सर्वात शेवटी बाण जो आहे तो बाण या ठिकाणी पद्धतशीरपणे बसला आणि त्यांचं असणारं जे काय एकूण टार्गेट आहे हे टार्गेट काय झालं कम्प्लीट झालं म्हणजे लक्षात घ्यायचं जे टार्गेट आहे ते टार्गेट असेल आपलं पाच जानेवारी यातला कॉमेडीचा भाग सोडून द्या पण एवढं मात्र तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे बघा की हे दोन विद्यार्थी आहेत म्हणजे प्रत्येक विद्यार्थी काम करत असणार आहे काही लोकांनी बाण खेचलेलं आहे सध्या बरोबर आहे आणि हा बाण खेचायला जर तुम्हाला पास व्हायचा असेल तर हा जो बाण खेचलेला आहे याला तीन अवस्था पार कराव्या लागतील काय कराव्या लागतील तीन अवस्था पार कराव्या लागतील एक प्रिलियम्स दुसरा म्हणजे मेन्स आणि तिसरा म्हणजे जर पी एस आय असेल तर मग मात्र इंटरव्ह्यू क्लिअर आहे आणि मग या तिन्ही गोलांच्या मधून तुम्हाला ह्या तिन्ही गोलांना छेदत तुमचा बाण जायला पाहिजे जा, आणि पोरांनो बाण यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये जायला पाहिजे जा बरं का खास करून जे पी एस आय होणार आहेत त्याच्यासाठी तर मला काय सांगणार आहे बघा त्या सगळ्यात पहिल्यांदा त्या सर्व पी एस आय ची तयारी करणाऱ्या माझ्या माझ्या विद्यार्थी अधिकाऱ्यांना माझा जय हिंद बघा येतो का विषया लक्षात म्हणजे प्रिलियम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू हा जो बाण खेचलेला आहे आपण तो बाण तिन्ही गोलातून एकदम जाणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस तो इथं बसल त्यावेळेस मात्र याने हात वर केलेला आहे बघा लक्षात यायचं येतो विषय लक्षात आणि अशा अकॅडमी नेहमीच सा तुमच्यासाठी तत्पर आहे त्याच्यामुळं अशा अकॅडमी त्याच्या हातामध्ये दिलेली आहे येतो विषय लक्षात बघा आता लक्ष आहे आपलं पाच जानेवारी प्रत्येकाने आपल्यापर्यंत प्रयत्न करायचा आहे आणि ते प्रयत्न करत असताना आम्ही तुम्हाला मदत करणार आहे बघा आता याच्यामध्ये इतिहास इतिहासच बघणार आहे आपण इतिहास लक्षात यायचं ज्यांना इतिहास माहिती असतो त्यांचा भविष्य काळ सुरक्षित असतो का बरं याचा अर्थ काय सर याचा अर्थ सांगणार मी तुम्हाला काय आहे वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षा देणारे आपले कोणी मित्र असतील मैत्रिणी असतील नातेवाईक असतील यांच्या काही चुका झाल्या मग काही लोकांचं दोन मार्कामध्ये जातं काही लोकांचं तीन मार्कामध्ये जायचं काही लोकांचं लक्षात यायचं शून्य मार्कामध्ये जातं यू आर सिलेक्टेड बट नॉट रिकमेंडेड असं देखील काही लोकांना शहरा मिळतो की ज्यांना आपण लक्षात यायचं शून्य मार्कानं बाहेर पडणं असं म्हणतो मग लक्षात घ्यायचं हे या लोकांना का तसं झालं मग ते आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून आपण काय करणं गरजेचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक टू डू और नॉट टू डू काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे आता तुम्हाला हे मी जे आता इथून पुढं बोलणार आहे ते ऐकून थोडंसं वेगळं वाटेल पण समजून घ्या तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना किंवा स्पर्धा परीक्षेतलं जे काही यश आहे ते मिळवत असताना काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात म्हणजे काही गोष्टी सोडून दिल्यानं देखील आपल्याला यश मिळतं आणि हे बऱ्याच लोकांना कळतच नाही आता कसं विषय लक्षात कसं तर समजून घ्यायचं समजा तुम्हाला एक्क्याण्णव तुम्ही प्रश्न सोडवले एक्क्याण्णव प्रश्न सोडवले एक्क्याण्णव मधले लक्षात घ्यायचं तुमचे जवळपास पंचावन्न प्रश्न चुकले त्याला काय अर्थ राहणार आहे का हो जे वरचे बरोबर येणार आहेत त्याच्या मायनस करून तुमचं मग तुम्ही फेलच व्हाल ना हे तो विषय लक्षात त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे कमीत कमी अटेम्प्ट करायचा आणि जास्तीत जास्त अॅक्युरेसी आणायचा प्रयत्न करायचा आहे आणि हे ज्या विद्यार्थ्यांना जमलेलं नाहीये लक्षात घ्यायचं त्यांचा असं एक दोन तीन मार्काने काय होतो मार्कमधून ते बाहेर पडतात बघा आणि मग लक्षात घ्यायचं एकदा एक, एक परीक्षा जर आपण फेल झालो तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की आपला अटेम्प्ट वाया जात नाही तर आपल्या आयुष्यातले ऐन उमेदीचे दोन वर्ष निघून जातात परीक्षा लवकर घेतली तर दोन वर्ष पण परीक्षा जर लक्षात घ्यायचं अशी जर लांबत गेली तर दोन तीन वर्ष देखील आपल्याला वेट करावा लागू शकतो त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं ज्या व्यक्तींना इतिहास माहिती असतो त्या व्यक्तीचा भविष्य काळ काय असतो सुरक्षित असतो म्हणजे पाठीमागा आपल्या विद्यार्थ्यांनी ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या चुका आपण येणाऱ्या परीक्षेमध्ये टाळायच्या आहेत मग या कशा टाळायच्या परीक्षा तर त्यासाठी तुम्हाला प्रॉपर स्मार्ट प्लॅनिंग असावं लागतं मग स्मार्ट प्लॅनिंग म्हणजे काय पीवाय क्यू बघणं पीवायक्यू बघणं म्हणजे काय की ज्या घटकावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत एवढंच आपल्याला करायचं आहे मग आपण इतिहास विषयाबद्दल बघणार आहे की इतिहासाने आजपर्यंत किंवा इतिहास विषयामध्ये आजपर्यंत कोणकोणत्या घटकांवरती कशा प्रकारे आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत आणि इथं जेवढे घटक विचारलेले आहेत तेवढेच घटक आपण या स्मार्ट प्रोग्राममध्ये घेणार आहे आजपर्यंत तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे हे रिव्हिजन लेक्चर तुम्हाला मी जास्त काही सांगत नाही पण मी माझ्या विषयात सांगतो की जर समजा बघा लक्षात आहे मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतोय आता इथं याच्यामध्ये काय की जर समजा आयोगाने बारा मार्कांना जर या ठिकाणी इतिहास विचारला तर लक्षात घ्या मी तुम्हाला सरासरी या ठिकाणी नऊ ते दहा मार्कांची हमी देतो मग सर हे दोन तीन मार्कांचं काय बाळांनो लक्षात घ्यायचं ह्या दोन तीन प्रश्न तुम्हाला कुणालाच येणार नाहीयेत समजा तुम्हाला नाही आले तर ते मला येणार नाही नाया, तुम्हाला नाही आलं तर ते महाराष्ट्रातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला येणार नाही त्याच्यामुळे दोन तीन प्रश्न तुम्ही सोडून द्या एकूण विषय आपल्याकडे पर्यावरणासहित आठ विषय आहेत प्रत्येक विषयाला जर तुम्ही सात सात मार्क घेत गेला तर आठीसाठी छप्पन्न मार्क लक्षात घ्यायचं तुम्ही आरामशीर प्रिलियम्स पास होऊ शकता काही विषयांचे लक्षात घ्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क बोलतात जसे की पॉलिटी असेल जॉग्राफी असेल इकॉनॉमिक्स असेल यासारख्या विषयांच्या मध्ये आउट ऑफ मार्क घेणारे विद्यार्थी आपल्याकडे आहेत हे का विषय लक्षात तुमच्या मग आपल्या विद्यार्थ्यांचं काय होतं माहिती आहे का हे जे दोन तीन प्रश्न आहेत ना ह्या दोन तीन प्रश्नांच्या वरती बाहून आपण खचून जातो की माझं कसं होणार तो विद्यार्थी याच्यामध्ये खुश नसतो की त्याला हे नऊ ते दहा मार्क मिळालेत ह्याच्यामध्ये तो अजिबात खुश नाहीये त्याचं दुःख काय तर लक्षात घ्यायचं हे दोन तीन मला आलेलं नाहीत तर असं करायचं नाहीये या नवद्या मार्काची जी काही हमी आहे ती मी तुम्हाला शंभर टक्के देतो त्याच्याबद्दल काहीच नाहीये म्हणजे चिंता करायची काही गरज नाहीये बघा मग आतापर्यंत आपण इतिहासाचं नेमकं काय प्रोग्राम करणार आहोत किंवा येणाऱ्या पूर्व परीक्षेला कंबाईन परीक्षेसाठी म्हणजे गट ब आणि गट क साठी आपल्याला नेमका काय अभ्यास करायचा आहे खास करून इतिहास विषयामध्ये तसंच आपण या ठिकाणी काय करणार आहे या लेक्चरमध्ये बघणार आहे बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघूया की आयोगानं नेमकं विचारलेले घटक कुठले आहेत बघा आयोगाने नेमके कोणते घटक विचारलेले आहेत इथं तुम्हाला काही मी प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत की याच्यामध्ये लक्षात घ्यायचं गट ब पूर्वपरीक्षा दोन हजार बावीस गट क पूर्वपरीक्षा दोन हजार बावीस गट गट ब आणि क यांची संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस येतो का विषय लक्षात म्हणजे यांचं काय केलंय पूर्व ज्या प्रश्नपत्रिका आहेत या प्रश्नपत्रिका एकत्रित केल्या या तीन प्रश्नपत्रिका एकत्रित केल्या आणि एकत्रित केल्यानंतर मला कळालं की आयोगाने या घटकांवरती प्रश्न विचारलेले आहेत बघा लक्षात घ्या त्या किंवा हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्र मैत्रिणी नातलं कोण असतील त्यांना पाठवा म्हणजे इतिहास विषयाचं टेन्शन जे आहे ते काय जाईल पूर्णपणे निघून जाईल बघा मग आता आपला आपला घटक आहे पहिला की तो म्हणजे समाजसुधारक सगळ्यात महत्वाचा काय समाजसुधारक बघा लक्षात घ्या या तीन वर्षामध्ये आयोगाने काय काय विचारलंय बघा कुठले समाजसुधारक आहेत तुम्हाला आता या समाजसुधारकांच्या मध्ये डबल डबल समाजसुधारक दिसतील बघा पहिल्यांदा आपल्याकडे भाऊदाजी लाड बाळ बाळशास्त्री जांभेकर या प्रस्थन? प्रस्थन तीन वर्षामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या वती आयोगाने दोन प्रश्न विचारले किती प्रश्न दोन प्रश्न विचारले त्याच्यानंतर तरखडकर बंधू तरखडकर बंधूंच्या मध्ये तीन बंधू येतात बरोबर आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर डॉक्टर दादोबा पांडुरंग डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर दादोबा पांडुरंग तरखडकर आणि भास्कर पांडुरंग तरखडकर यांच्यावरती प्रश्न आलेले आहेत मला लक्षात यायचं भास्कर पांडुरंग तरखडकर हे अर्थतज्ञ आहेत त्यांच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे जे ब्रिटिश वंशाला राक्षस वंश समजत होते ब्रिटिश जेवढे बाहेरून गोरे तेवढे ते आतून काळे आहेत गोष्ट लक्षात असं ब्रिटिशांच्या वरती त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये टीका केली त्याच्यानंतर बॉम्बे मध्ये त्यांनी एक हिंदू या नावान टोप या एक हिंदू या टोपण नावान त्यांनी लेखन केलं म्हणजे भास्कर पांडुरंग तरखडकर हे अर्थतज्ञ आहेत तर दुसऱ्या बाजूला दादो पांडुरंग तरकडकर की ज्यांच्याशिवाय महाराष्ट्रातल्या धार्मिक सुधारणा चळवळी पूर्ण होण्याचं शक्य नाहीये दादो पांडुरंग तरखडकर म्हणलं की चार संस्था तुमच्या डोळ्यासमोर यायला पाहिजेत मानव धर्म सभा ज्ञानप्रसारक सभा परमहंस मंडळी आणि प्रार्थना समाज या चारही संस्थांच्या मध्ये दादो पांडुरंग तरखडकरांचं महत्व आहे आणि त्यांच्यावरती आयोग आपल्याला वारंवार प्रश्न विचारत असतं त्याच्यानंतर येतात आपल्याकडे गोपाळ गणेश आगरकर की ज्यांनी सुधारक या वृत्तपत्राचं सुरुवात केली आणि केसरी पदाचा त्यांनी काय केसरी संपादक पदाचा राजीनामा दिला होता क्लिअर आहे सुधारक आगरकर त्याच्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे आनंदीबाई जोशी आनंदीबाई जोशींच्या नंतर बघा म्हणजे एवढे सुधारक या तीन पेपरमध्ये एक दोन तीन चार पाच सहा येतो एक विषय लक्षात म्हणजे तीन पेपरमध्ये सहा सुधारक विचारले त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊच नका समजा जरी हे मी तुम्हाला सांगितलं होतं ना इथं हे बघा इथं मी तुम्हाला काय सांगितलं होतं की नऊ ते दहा प्रश्न आहेत बाळांनो या नऊ ते दहा प्रश्नांच्या मध्ये तुमचे तीन ते चार प्रश्न जे आहेत ते समासुधारकांचे आहेत समाज समाजसुधारकांचे म्हणून मी तुम्हाला सांगितलं पी की पीवाय वायक्यू चे करून मी हे सगळं इथं केलेलं आहे याच्यामुळे तुम्ही या विषयाचा लोड घ्यायचा नाही त्याच्यानंतर पुढे बघा मुद्दा इथला याच्यावरती पुढं सोयी सुविधा काय पायाभूत सोयी सुविधा ज्याला आपण लक्षात घ्यायचं ब्रिटिशांचं आर्थिक धोरण असंही म्हणू शकतो आर्थिक धोरणामध्ये हे येतं पण खास करून त्याला मी या ठिकाणी एक नाव दिलं पायाभूत सोयी सुविधा याच्यामध्ये लक्षात घ्यायचं पीडब्ल्यू डिपार्टमेंट लॉर्ड डलहाऊझिंग आणि रेल्वे लक्षात घ्या पायाभूत सोयी सुविधा म्हणलं की आपल्याला एकच माणूस पाहिजे तो म्हणजे लॉर्ड डलौझे येतं का विषय लक्षात कोण लॉर्ड डलवझे की ज्याने ज्याच्या कालखंडामध्ये भारतात अठराशे छप्पनला विधवा पुनर्विवाहाचा कायदा निर्माण झाला होता क्लिअर आहे हा त्याच्यानंतर आर्थिक धोरणामध्ये आर्थिक धोरणाचा उद्देश काय आहे म्हणजे ब्रिटिशांनी जी लूट केली किंवा के जी संपत्ती नेली तिचे उद्देश काय होते किंवा प्रकारे त्यांनी संपत्तीची लूट केली औद्योगिकरणाची कारणं काय होती भारतामध्ये जे इंडस्ट्रीलायझेशन झालं त्याची कारणं काय होते मग त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंचं काय म्हणणं होतं गोपाळकृष्ण गोखलेंचं काय म्हणणं होतं दादाभाई नौरोजींचं म्हणणं काय होतं आता जी मी नावं घेतोय हे भारतातील आर्थिक विचारवंत आहेत लक्षात म्हणून तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंना हिंदी अर्थशास्त्राचे जनक असं म्हणतात हा बघा दलित चळवळ दलित चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराजा सायजीराव गायकवाड मग लक्षात घ्या मग यांच्या असणाऱ्या ज्या काही एकूण परिषदा आहेत जसं की लक्षात घ्यायचं आपल्याकडे मुंबईला परिषद भरलेली आहे नागपूरला भरलेली आहे ठीक आहे मानगाव परिषद आहे मग याच्या काय मानगाव परिषद आहेत या परिषदांचे अध्यक्ष कोण होतं स्वागत अध्यक्ष कोण होतं त्याच्यामध्ये कोणी भाषणं केली होती किंवा काय या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे एवढे घटक आहेत बघा याच्यामध्ये चार पाचवा घटक आहे याच्यातला महत्वाच्या व्यक्ती आणि संस्था केशवचंद्र सेन ब्राह्म समाज याच्यानंतर दादाभाई नौरोजी अॅनी बेझंट भारत समा भारत समाजसेवक जो आहे किंवा भारत सेवक समाज जो आहे हे यांच्यावरती आयोग तुम्हाला काय करत असतं वारंवार प्रश्न विचारत असतं आणि ते प्रश्न आपल्याला कळणं काय गरजेचं आहे आता बघा जर समजा मी दादाबाई नवरूजींचा जर अभ्यास केला तर दादाबाई नौरोजींनी स्थापन म्हणजे दादाबाई नवरुजींनी स्थापन केलेली वृत्तपत्र असतील किंवा त्याच्यामध्ये त्यांची काही पुस्तकं असतील किंवा ते कुठल्या मतदारसंघातून इंग्लंडमध्ये निवडून आले होते ते असतील त्यांचं सामाजिक कार्य असेल किंवा त्यांना कोणत्या पॉलिटिकल ऑर्गनायझेशनच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता यासारख्या महत्वाच्या घटकांच्यावरती आयोग काय करत असतं आपल्याला प्रश्न विचारत असतो त्याच्यानंतर अठरा सत्तावन्नचा उठाव आयोगाचा प्रश्न आहे मग आयोगाचा आवडत आहे त्याच्यामध्ये बघा आदिवासी उठाव जे संताळांचा उठाव झाला होता संताळांचा उठाव अठराशे पंचावन्नला झाला होता लक्षात घ्या एकोणीसशे बेचाळीसच्या चलेज आंदोलनामध्ये महात्मा गांधींनी नारा दिला होता की चले जाव आणि हाच नारा अठराशे ला संथाळांनी दिला होता करो या मरो अंग्रेज हमारी माटी छोडो करो या मरो अंग्रेज हमारी माटी छोडो हा संतांनी नारा दिला होता हे विषया लक्षात त्याच्यामुळे तो, तो संताळांचा उठाव देखील आपल्याला बघणं काय आवश्यक का आहे कळतंय त्याच्यानंतर उठावाचं ठिकाण आणि क्रांतिकारकांचं नेतृत्व बघा हा घटक आहे अठरा सत्तावसाचा उठाव त्याच्यात कशावरती प्रश्न विचारलाय म्हणजे एवढं डिटेलमध्ये मी काय केलं या ठिकाणी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय बघा शेतकऱ्यांचा उठाव आहे दख्खनचे दंगे आणि चौकशी आयोग येतो विषय लक्षात अठराशे पंच्याहत्तर ला सरकारने डेक्कन राईट्स कमिशन नेमलं होतं आणि त्याच्याच माध्यमातून अठराशे एकोणऐंशी मध्ये त्यांनी काय केलं होतं डेक्कन अॅग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट केला होता बघा शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी या सगळ्याच चळवळी आपल्याला बाळांनो बघायच्या आहेत त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं काँग्रेस पूर्व राजकीय संघटना येतो विषय लक्षात म्हणजे पॉलिटिकल ऑर्गनायझेशन की ज्याच्यामध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनवर प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे हीच ईस्ट इंडिया असोसिएशन की ज्याला मध्ये निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्यांची समिती असं म्हणलं जायचं ठीक आहे का म्हणलं जायचं कसं म्हणलं जायचं ते आपण सगळं पुढं जाऊन बघणार आहे त्याच्यानंतर बॉम्बे प्रेसिडेंसी असोसिएशन अठराशे बावन्नला स्थापन झालेली महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना क्लियर त्याच्यानंतर इंडियन लीग अठराशे ची म्हणजे भारतीय लोकांना राजकीय शिक्षण देणारी पहिली संघटना अशा प्रकारे आयोगाने हे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहायचं जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं क्रांतिकारकांच्या चळवळी बघा विविध भागातील गुप्त संघटना ठीक आहे त्याच्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हत्या आणि क्रांतिकारक हत्या आणि हत्या करणारे क्रांतिकारक त्यांचा क्रमवार समजा ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या ज्या काही हत्या झाल्या असतील तर त्यांचा क्रमवार सांगा अशा प्रकारे आयोग आपल्याला काय करत असत प्रश्न विचारत असत त्याच्यानंतर सेनापती बापटांच्यावर प्रश्न विचारलेला आहे किंवा सेनापती बापटांचं नेतृत्व खालीपैकी कोणत्या भागामध्ये झालेलं आहे म्हणजे कोणकोणत्या चळवळींच्या मध्ये झालेलं आहे हे तो लक्षात स्वतंत्र लढ्यामध्ये ते आहेतच गोवा मुक्तीसंग्राममध्ये आहेतच हैदराबाद मुक्तीसंग्राममध्ये पण आहेतच मुळशी सत्याग्रहामध्ये पण आहेतच क्रांतिकारकांच्या मध्ये आहेतच म्हणजे एकच व्यक्तिमत्व आणि त्यांचं काय आहे, आहे बहुआयाम का मत, या ठिकाणी असणारं नेतृत्व ज्या वेळेस अशा व्यक्ती असतात त्यावेळेस त्याच्यावरती हमखास आयोग काय असतं प्रश्न विचारत असतं क्लिअर त्याच्यानंतर सांप्रदायिकता आणि राजकारण हिंदू महासभा विद्वानांची मतं मतांतर ह्या सगळ्या बाबतीमध्ये मुस्लिम लीग आहे त्याच्यात कामगार मध्ये कामगार संघटना आणि संस्थापक या तीन वर्षामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावरती दोन प्रश्न विचारलेले आहेत या असल्या पर्सनॅलिटीत ना तुमचा अभ्यास पाठच पाहिजे मग त्यांना जस्टिस ऑफ पीस पदवी कधी मिळाली राव बहादूर पदवी कधी मिळाली त्यांनी स्थापन केलेल्या संघटना कोणत्या आहेत कोणत्या वृत्तपत्रांना त्यांनी कामगारांच्या चळवळी मांडल्या कोणामुळे भारतामध्ये दरवर सुट्टी मिळायला लागली कधीपासून मिळायला लागली मग त्यांना प्रेरणा जी आहे ती प्रेरणा कोणापासून मिळाली या सगळ्या गोष्टींचा काय करायचं आपल्याला अभ्यास करायचा आहे ठीक आहे घटनात्मक सुधारणा एकोणीशे एकोणीसचा चा कायदा एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा उगवलं पण सूर्य कुठं आहे जनाब दिल्ली तो बहुत दूर आहे असं कोणी स्टेटमेंट केलं लो होतं लोकमान्य टिळकांनी केलं लो होतं एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याबद्दल का केलं होतं कसं केलं होतं कशासाठी केलं होतं या सगळ्याच गोष्टींचा काय करायचं आपल्याला अभ्यास करायचा बघा म्हणजे एकूण किती आता बघा बारा घटक आहेत म्हणजे तीन वर्षामध्ये बारा घटकांच्यावर अभ्यास केला आपण किती बारा घटकांच्यावरती सांगणार मी तुम्हाला पुढे जाऊन सगळं बघा राष्ट्रीय चळवळ राष्ट्रीय चळवळीमध्ये काय येणार आहे काँग्रेस व अधिवेशन कामगार चळवळी गांधीयुग गांधीयुगामध्ये असणाऱ्या महत्वाच्या चळवळी जसं की सविनय कायदेभंग चळवळ असेल त्याच्यानंतर पुन्हा आपल्याकडे असहकार चळवळ असेल एकोणीशे बेचाळीस चलेज आंदोलन असेल या महत्वाच्या चळवळींच्यावरती आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे लक्षात घ्यायचं किती घटकांच्या वरती प्रश्न विचारले हो तीन पेपरमध्ये फक्त बारा घटकांच्यावर प्रश्न विचारले समजा चला आपण धरून चालू की प्रत्येक पेपरला दहा दहा प्रश्न येतात तर तीस प्रश्न तुमचे फक्त बारा घटकांच्या आहेत आणि त्या बारा घटकांमध्ये सर्वाधिक महत्व कोणाला होतं तर ते होते समाज सुधारकांना कोणाला होतं समाज सुधारकांना एक उदाहरण सांगतो बघा लक्षात घ्या की समजा तुम्ही आता या ठिकाणी काय करताय की बघा समाधान महाजन सरांचं तुम्ही जर पुस्तक वाचायला घ्याल किंवा त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात घ्यायचं आपल्याकडे एस एस गाठाळ सरांचं जर का तुम्ही पुस्तक वाचायला घ्याल बरोबर समाधान महाजन असतील एस एस गाठाळ असतील किंवा त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात घ्यायचं आपल्याकडे अनिल कठारे सरांचं पुस्तक असेल कुणाचं अनिल कठारे सरांचं पुस्तक असेल किंवा या ठिकाणी या ठिकाणी असणारं भगीरथ अकॅडमीचं पुस्तक असेल रंजन कोळंबी सरांचं पुस्तक असेल लक्षात घ्या बाळांनो कधीही जर आप का आपल्याला अभ्यास करायचा असेल बघा मी काय म्हणतोय कधीही जर आप का आपल्याला अभ्यास करायचा असेल तर शंभर टक्के त्याच्यावरती प्रश्न येत नाहीत हे तुम्ही समजून घेणं अपेक्षित आहे बघा शंभर टक्के कधी प्रश्न येणार नाही आता बघा ही जी सगळी पुस्तकं आहेत ही सगळी पुस्तकं कशा तरी बावन ही सगळी पुस्तक आहेत शंभर टक्के कशा आहेत ही पुस्तक एमपीएससी लाही वापरली जातात ही पुस्तकं युपीएससी अँसर रायटिंगला पण वापरली जातात लक्षात ही ही जातात पुस्तक सरळ सेवेलाही वापरली जातात म्हणजे एकच पुस्तक आपल्याकडे बहुआयामी करतं तर ह्या पुस्तकांच्या पैकी लक्षात घ्यायचं फक्त पन्नास टक्के आपल्याला अभ्यास करायचा किती टक्के पन्नास टक्के या पन्नास टक्के मधले पण लक्षात घ्यायचं वीस टक्के बावन्न प्रश्न हे काय असतात रिपीट असतात प्रश्न हे काय असतात रिपीट असतात रिपीट किंवा त्याच्याशी रिलेट करणारे असतात रिपीटेड किंवा त्याच्याशी रिलेट करणारे असतात लक्षात राहिले किती टक्के सांगा बरं राहिले तीस टक्के आता हा जो टक्के भागातला दहा टक्के सोशल सर्वंट वरतीच आहे बरोबर आहे म्हणजे सोशल जे काही रिफॉर्मर आहेत सॉरी सोशल जे काही रिफॉर्मर आहेत सोशल रिफॉर्मवरती हा प्रश्न आहे म्हणजे दहा टक्के राहिला वीस टक्के या वीस टक्क्यांवरती काय करायचं आपल्याला काम करायचं आहे त्याच्यामुळे पुट पुस्तक मोठं दिसलंय टेन्शन घ्यायचा एवढं मोठं आहे काय काय वाचू अजिबात लोड घ्यायचा नाही हे एवढंच लेक्चर बघायचं आणि फक्त विश्वास ठेवायचा आजपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलाय की नाही आजपर्यंत मी सगळ्यांच्यावरती विश्वास ठेवलाय की नाही एकदा आमच्यावरती विश्वास ठेवा तुम्ही येतो किशोर लक्षात तुमचा आमच्यावरती विश्वास आहे म्हणून तर व्हिडिओजला एवढे काय येतात लाईक्स येतात आणि व्ह्यू लाईक्स मिळतात आणि व्ह्यूज पण होतात बघा लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यामुळे जेवढं सांगितलंय ना तेवढाच फक्त तुम्ही त्याचा काय करत चाला अभ्यास करत चाला बाकी जास्त तुम्ही काही लोड घ्यायचा नाही कळलं म्हणजे एक पुस्तकामध्ये एवढं सगळं असतं शंभरच्या शंभर टक्के एक पुस्तक कधीच वाचायचं नाही बघा आयोगाने विचारलेले घटक आणि उपघटक आता ह्याच्यामध्ये बघा काय काय केलं आपण बघा संयुक्त गट पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार वीस आता हे जे काही तीन पेपर आहेत या तीन पेपरचं विश्लेषण केलं मी तेव्हा मला काय सापडलं बघा समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे मगाशी मी नाव काढलं होतं त्याच्यानंतर गोपाळ हरी देशमुख नाना जगन्नाथ शंकर शेठ महात्मा फुले कर्मवी भाऊराव पाटील तरखडकर बंधू पुन्हा प्रश्न त्याच्यानंतर महर्ष धोंडव केशव कर्वे पुन्हा प्रश्न म्हणजे आयोगाचं ठरलेलं आहे आयोगाला ओळखायला शिका एक पाऊल आयोगाच्या पुढे जायचं काम नाही एक पाऊल आयोगाच्या पाठीमागे राहायचं काम नाही व्यवस्थित आयोगासोबत चाला शंभर टक्के तुम्हाला मार्क मिळणार जो व्यक्ती आयोगाला ओळखेल म्हणजे आपल्याकडे आहे बघा मानला तर देव आहे नाहीतर दगड आहे अगदी तसा आहे जर तुम्ही आयोगाला मानाल आयोगावरती विश्वास ठेवाल शिकवणाऱ्या लोकांचा रिस्पेक्ट कराल त्यांच्या भावनांचा आदर कराल तर लक्षात यायचं तुम्हाला शंभर या ठिकाणी पद मिळणार आहे बघा मग हे समाज सुधारकांच्यामध्ये मध्ये एवढे समाज सुधारक आहेत आनंदीबाई कर्वे पंडित रामाबाई रमाबाई रानडे ताराबाई शिंदे जानाक शिंदे यांच्या तर लक्षात यायचं आयोगाने यावेळेस कशाला प्रश्न विचारलाय मॅच द पेअरला प्रश्न विचारलाय भावंड यांच्यावरती कशावरती मॅच द पेअरला प्रश्न विचारलाय चला ठीक आहे ह्या कालखंडामध्ये यांच्यावरती आयोगाने मॅच द पेअरला प्रश्न विचारलाय पण भविष्यामध्ये आयोग यांच्यावरती वन लाईनर प्रश्न विचारू शकतो बरोबर आहे की नाही पंडित रामाबाई पंडित रामाबाई ते एकदा आईवन प्रश्न विचारला होता बघा की महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या प्रतिष्ठित व्यक्तींनी ख्रिश्चन धर्माच्या समता पाहून ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता त्याच्यामध्ये पंडित रामाबाईंचं नाव आहे काही हिंद पदवी मिळाले त्यांना म्हणजे समाज सुधारक आपल्याला महत्त्वाचे आहेत काय महत्वाचे आहेत समाज सुधारक महत्वाचे आहेत मग मॅच द पेयर वन लाईनर किंवा लक्षात घ्यायचं नंतर 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 मात्र त्यांच्यावरती जे काही मल्टी स्टेटमेंट आहेत बघा लक्षात घ्यायचं मल्टी स्टेटमेंट या मल्टी स्टेटमेंटच्या माध्यमातून पण तुम्हाला आयोग काय करू शकतो प्रश्न विचारू शकतं बरोबर आहे का त्याच्यामुळं लिमिटेड अभ्यास करायचा आहे आणि जास्त मार्क घ्यायचे आहेत पायाभूत सोयी सुविधा त्याच्यामध्ये बघा लक्षात घ्यायचं रेल्वे मंडळ स्थापन केलं आपण काय केलं होतं रेल्वे मंडळ स्थापन केलं होतं एकोणविसशे पाचला बरोबर आहे का रेल्वे बोर्डची स्थापना केली बघा आपण प्रेसकॉटच्या अध्यक्षतेखाली बरोबर आहे पहिल्यांदा एकोणीसशे ला आपण रॉबर्टसन कमिटी नेमली रॉबर्टसन कमिटी आता बघा हे जे रेल्वे वगैरे आहेत एका मिनिटात सांगणार मी तुम्हाला रेल्वे मंडळ काय रेल्वे बघा आता हे जे काही रेल्वे बोर्ड आहे कुठलं रेल्वे बोर्ड रेल्वे बोर्ड स्थापन करण्यासाठी दोन व्यक्ती आपल्याला महत्वाचे आहेत एक म्हणजे रॉबर्टसन समिती बघा कुठली रॉबर्टसन समिती जी एकोणीसशे एक ला स्थापन झाली होती ठीक आहे आणि त्याच्याच अध्यक्षतेखाली लक्षात घ्या आपण एकोणविशे पाच मध्ये एकोणीसशे पाच मध्ये आपण प्रेस्कॉटच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती कोणाच्या प्रेस्कॉटच्या आणि एकोणीशे पाच लावून आपल्याकडे काय स्थापन झालं रेल्वे बोर्ड स्थापन झालं आता बरोबर ह्याच्या पुढे जर तुम्ही जाल याच्यावर जर तुम्ही बरोबर पुढे जाल तर लक्षात घ्यायचं आपल्याकडे विल्यम ऍक्वर्त समिती येईल पुढं बघा कधी एकोणीसशे वीस ला आपल्याला विल्यम अॅक्वर्त समिती येईल बघा कुठली विल्यम ऍकवर्द समिती आणि याच विल्यम ऍकवर्त समितीनुसार आपल्याकडे एकोणीसशे चोवीस पासून काय झालं की रेल्वेचा अर्थसंकल्प मांडायला सुरुवात झाली लक्षात म्हणजे रॉबर्टन समिती या ठिकाणी असतात विल्यम ऍकवर्त समिती हे महत्वाचं आहे बघा आता हे पुस्तकात आहे का तर शंभर टक्के आहे पण जास्त तुम्हाला कधी कळणार आहे ज्या वेळेस मी तुम्हाला समजून सांगेल ना त्यावेळेस तुम्हाला जास्त कळेल बघा टेलिग्राफ म्हणजे रिव्हिजनसाठी हो समजून सांगणार म्हणजे तुम्ही अभ्यास आहे तुमचा त्याच्यात डाऊट नाहीये पण रिव्हिजनच्या माध्यमातून ते काय होतं आपल्याला लवकर कळतं बघा त्याच्यानंतर टेलिग्राफ जे आहे याच्यावर प्रश्न आहेत आर्थिक धोरण आता बघा हे जे काय आर्थिक धोरण आहे या आर्थिक धोरणामध्ये विचारवंत आहेत मी तुम्हाला मगाशी नावं घेतली न्यायमूर्ती महादेव गोविंद गोपाळ गोपाळकृष्ण गोखले असतील त्याच्यानंतर पुन्हा आपल्याकडे भास्कर पांडुरुंग तरखडकर असतील दादाभाई नवरूज असतील क्लिअर आहे यासारखे विचारवंत आपल्याकडे होते त्याच्यानंतर आर सी दत्त म्हणजे ज्यांना आपण रमेशचंद्र दत्त असं म्हणतो रमेशचंद्र बॅनर्जी असतील यासारखे आर्थिक विचारवंत देखील आहेत मग त्यांचे विचार वगैरे काय आहे ह्या सगळ्यांच्यावरती आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत आणि यांचा आपण इन डिटेलमध्ये अभ्यास घेणार जरी आपला रिव्हिजन प्रोग्राम जरी असेल तरी त्याच्यामध्ये इन डिटेलच माहिती घेणार आहोत त्याच्यानंतर व्यापारीकरण मतमतांतर दादाभाई नवरोजी यांच्यावरती आर्थिक धोरणावर प्रश्न विचारलेले आहेत विषय लक्षात महत्वाच्या व्यक्ती आणि संस्था बघा की आता हे जे आहे हे धार्मिक सुधारणामध्ये येतं बघा याच्यामध्ये प्रार्थना समाज आहे अठराशे सदुसष्टला स्थापन झालेला परमहंस मंडळी न्यायमूर्ती रानडे बघा रानडे आतापर्यंत तीन वेळा आले न्यायमूर्ती रानडे आतापर्यंत तीन वेळा आले डॉक्टर रायनी बेसंट असतील सरला देवी चौधराणी असतील लोकमान्य टिळक सयाजीराव गायकवाड दादाभाई नवरूजी बघा म्हणजे ह्या महत्वाच्या व्यक्ती आहेत बघा काय त्या महत्वाच्या व्यक्ती आहेत आता बघा न्यायमूर्ती रानडेंना जर तुम्ही बघायला जाल तर यांना लक्षात घ्यायचं भारतीय राजकारणातला संत असं म्हणलं गेलं यांना काय म्हणलं गेलं भारतीय राजकारणातला संत असं म्हणलं गेलं एक उत्तम प्रशासक म्हणलं गेलं भारतामध्ये किंगपेक्षा किंग मेकर काय असतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला पाहावं लागेल न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंना आणि ज्यावेळेस तुम्ही सार्वजनिक सभेचा अभ्यास कराल सार्वजनिक काका आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या माध्यमातून जी काही चालवली गेली ते जर तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास कराल तर तुम्हाला प्रॉपर डेफिनेशन कोण येईल की किंग मेकर म्हणजे नेमकं काय असतं आणि ते कोणाला म्हणलं जातं न्यायमूर्ती दानडेंना म्हणलं जात त्यांनी काय कार्य केलं किंवा काय नाही हे सगळं आपण समाजसुधारक लेक्चरमध्ये इन डिटेलला घेणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा आपल्याकडे अठरा सत्तावन्नचा उठाव आहे पुन्हा तोच उठावाचं ठिकाण आणि क्रांतिकारकांचं नेतृत्व शेतकऱ्यांचा उठाव असतील आदिवासी उठाव बघा पाठीमागच्या वेळेस कशांच्यावरती विचारला होता आदिवासींच्या उठावावर संतांच्यावरती विचारला होता आता कोणाला विचारलाय आहे भिल्लांच्यावरती विठाव विचारला बघा म्हणजे संतळांचा उठाव लक्षात घ्यायचा हा कुठं झाला होता बंगालमध्ये झाला होता म्हणजे पूर्व भारतामध्ये झाला होता आणि हा बिल्लांचा उठाव कुठं आहे खानदेशामध्ये महत्वाची गोष्ट ही आहे लिंक ही आहे की ज्या वेळेस पहिल्यांदा बिल्लांचे उठाव खानदेशामध्ये झाले अठराशे अठ्ठावीसच्या दरम्यान देन अठराशे पंचावन्न कुठे झाले बंगालमध्ये झाले होते म्हणजे महाराष्ट्रातल्या भिल्लांच्या उठावापासून प्रेरणा घेऊन त्यांनी तो उठाव केलेले आहेत विषय लक्षात म्हणजे इंटरलिंक कळणं काय आपल्याला गरजेचं आहे म्हणजे ज्या विषयांची किंवा ज्या सब टॉपिकची लिंक असते अशावरती आयोग बाळांना आपल्याला काय करतं जास्त प्रश्न विचारत असतं बघा त्याच्यानंतर बघा नागरी उठाव म्हणजे काय रंगोबापूजी गुप्ते अठरा सत्तावन्नचा उठाव बरोबर आहे म्हणजे धन्याची एकनिष्ठ सेवा करणारा एक प्रामाणिक माणूस की जो बारा तेरा वर्ष इंग्लंडमध्ये राहतो आणि भारतामध्ये येऊन नंतर काय करतो अठरा सत्तावन्नचा उठाव करतो बघा लक्षात घ्या राष्ट्रीय चळवळ गांधीयुग गांधीयुगावरती गांधी यु। गांधी ह्याच्या ह्या तीन वर्षामध्ये किती प्रश्न विचारले दोन प्रश्न विचारले बा त्याच्यानंतर असहकार चळवळ भूमिगत चळवळी बंगालची फाळणी सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाचला तो आपण शोक दिवस म्हणून साजरा केला होता क्रांतिकारी चळवळी बघा ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हत्या आणि क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके वासुदेव बळवंत फडकेचं जे बंड आहे हे, हे विल्यम वेडरबर्न डोळ्याने बघितलं होतं आणि त्याने ब्रिटिश सरकारला पत्र लिहिलं होतं की भारतामध्ये जे आपलं साम्राज्य आहे तलवारीच्या टोकावरती उभा राहिलेला आहे जर समजा मी एक वासुदेव बळवंत फडके बघितलेला आहे मी जर असे अनेक वासुदेव बळवंत फडके जर तयार होताना आपण बघितले तर ब्रिटिश साम्राज्याची राख रांगोळी राह झाल्याशिवाय राहणार नाही विल्यम वेडरबरोना आजारी पडला होता लक्षात घ्या <laughs> वासुदेव बळवंत फडकेंना बघून म्हणजे किती पावरी असेल बघा मग त्या क्रांतिकारकांच्यामध्ये एवढी ताकद आहेत तर येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण का नाही पास होऊ शकत येस आपण पास होऊ शकतो मी काही संदीप माहेश्वरी नाही मला विद्यार्थ्यांच्या भावना कळतात मी ही विद्यार्थी दशेमध्येच आहे विद्यार्थी दशेमधून गेलेलो आहे टेन्शन डिप्रेशन अँझायटी या सगळ्या गोष्टी मी फेस केलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला एवढ्या पोटतिडकीने सांगतोय की मोजकाच अभ्यास करायचा आहे मराठीत एक म्हण ऐकलं असेल पोरानो तुम्ही पुढच्याच स्टेज मागचा शहाणा ऐकले की नाही तशी मला ठेच लागलेले त्याच्यामुळे तुम्ही शानं व्हायचं ठेच मागचा शाना तुम्ही येणार शानं व्हा एकदम असं प्रॉपर प्लॅनिंग न काय करा अभ्यास करा सांप्रदायिकता आणि राजकारण व्हाबी आंदोलन मुस्लिमांच्यावरती एकच प्रश्न आलाय बघा कामगार चळवळी कामगार संघटना आणि संस्थापक नारायण मेघाजी लोखंडे बघा पाठीमागच्या तीन वर्षात पण प्रश्न आहे आणि ह्या तीन वर्षामध्ये पण प्रश्न आहे नारायण मेघाजी लोखंडे फिक्स त्याच्यानंतर आयोगाने घटक विचारलेले घटक आणि उपघटक याच्यामध्ये बघा ब संयुक्त परीक्षा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस दोन हजार अठरा दोन हजार सतरा म्हणजे सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंत आपण सगळा कार्यक्रम घेतला म्हणजे पाच वर्षाच्या पीवायक्यू सहित बघितल्या आहेत आणि जर तुम्ही बघाल दोन हजार तेरा ते सतरा जरी तुम्ही बघाल तर हेच घटक आहेत बाळांड काय हेच घटक आहेत ठीक आहे याच्यामुळे काळजी करू नका टेन्शन करू नका हा घेऊ नका टेन्शन बघा समाज सुधारक पुन्हा समाज सुधारक टॉपला समाज सुधारकच याच्यामध्ये कोण आहेत बघा विष्णू व ब्रह्मचारी बदल एकच बदलले महर्षी धोंडो केशव कर्वे तिन्ही टप्प्यामध्ये आहेत पहिले बघितले आपण दुसरे आणि आता तिसरा टप्पा बघतोय आपण नाही का दोन दोन तीन तीन वर्ष प्रश्नपत्रिका आपण एकत्रित केल्या होत्या त्याच्या माध्यमातून बघा छत्रपती राजेशाहू शाहू महाराजांच्यावरती या तीन वर्षामध्ये तीन प्रश्न आहेत न्यायमूर्ती रानडे पुन्हा प्रश्न आगरकर पुन्हा प्रश्न विठ्ठल रामजी शिंदे दलित चळवळीशी संबंधित असणारे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी दलितांच्या मध्ये शील संवर्धन घडवून आणलेलं आहे लक्षात दक्षिण भारतामध्ये जी आत्मसम्मान चळवळ पेरियार रामास्वामींनी चालू केली होती अगदी तीच चळवळ वेगळ्या नावाने म्हणजे शीन संवर्धन या नावाने चालू केली होती ती म्हणजे विट्टर रामजी शिंदे की ज्यांना ऋषीमुनि समासधारक असं म्हणलं जातं गोपाळ हरी देशमुख बहिरामजी मलबारी आनंदीबाई कर्वे उर्फ बायाबाई कर्वे नाना जगन्नाथ शंकर शेट पुन्हा प्रश्न महात्मा फुले ताराबाई शिंदे पुन्हा प्रश्न पंडित रामाबाई पुन्हा प्रश्न रामबाई रानडे पुन्हा प्रश्न तानुबाई बिर्जे पुन्हा प्रश्न कळतंय म्हणजे हे प्रश्न काहीतरी वारंवार प्रश्न आहेत बघा याच्यामुळं लोड घ्यायचा नाही पायाभूत सुविधांच्या मध्ये रेल्वे पुन्हा आली तारा यंत्र पुन्हा आलं फक्त पोस्ट या ठिकाणी नवीन बघा काय झालं पोस्ट फक्त नवीन आला नाही बाकी आहे आहे राष्ट्रीय चळवळीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसवर चार प्रश्न आहेत किती प्रश्न आहेत चार प्रश्न आहेत घटनांचा क्रमवार लावा इतिहास म्हणले घटनाक्रम आलाच बरोबर आहे शेतकरी चळवळी आल्या आणि संबंधित व्यक्ती प्रतियोगी सहकारीचा पक्ष एकोणीसशे एकोणीसचा लोकमान्य ठिकाणी स्थापन केला होता क्लिअर आहे का हा अठरा चा उठाव त्याच्यामध्ये बघा शिपायांचे बंड आदिवासीचा उठाव कुठला यावेळेस उलगलुंचा आहे बघा लक्षात घ्यायचं कशाचा आहे उलगलनचा आहे बघा सुरुवातीला संथाळ नंतर भिल्ल आता उलगलन आणि उठावाचा परिणाम काय झाला म्हणजे दरवर्षी आपल्याकडे काय आहे आदिवासींच्या उठावावर प्रश्न आहे बघा पहिल्यांदा आदिवासीचा उठाव देन अठरा चा उठाव हा घटनात्मक कायदे बघा एकोणीसशे एकोणीसच्या कायदे दोन प्रश्न आहेत त्र्याहत्तर आणि एकोणीसशे पस्तीस बघा एकोणीसशे पस्तीस आणि एकोणीसशे एकोणीस एकुनीश। यांच्यावरती प्रश्न आहेत बघा म्हणजे आयोगाचं ठरलेलं आहे काय ठरलेलं आहे एकोणीसशे एकोणीसचा चा कायदा घ्या एकोणीसशे पस्तीसचा कायदा घ्या लईस काय झालं तर एकोणीसशे नऊचा कायदा घ्या आणि जिथून खऱ्या अर्थानं ब्रिटिशांची सुरुवात झाली की जिथं खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेच्या संघराज्याची बिज रोवली गेली ते म्हणजे सतराशे त्र्याहत्तर सारखे की ते ऍक्ट घ्यायचं आहे का ह्या सगळ्या गोष्टी बघा लक्षात घ्या आयोगानं आपल्याला विचारलेले आहेत क्रांतिकारी चवळींच्या मध्ये सचिंद्रनाथ सन्याल क्रांतिकारकांना त्यांना मिळालेल्या शिक्षा महत्वाच्या व्यक्तींनी संस्था कृष्णाजी प्रभाजी खाडीलकर किचकवध नावाचं नाटक हा कोल्हापूर प्रजा परिषद प्रार्थना समाज हेन्री डेरिझिओ की ज्यांनी यंग बेंगॉल मुवमेंट चालवली होती हा की ज्यांना लक्षात घ्यायचं आधुनिक भारताचा कवी असं म्हणलं जातं कुणाला हेनरी डेरिझिओला बघणार आहे आपण ते सगळं पुढं आर्थिक शोषण महसूल पद्धत ब्रिटिशांची जमीन सुधारणा धोरणनी काँग्रेस पूर्व राजकीय संघटनामध्ये बॉम्बे असोसिएशन बघा बॉम्बे असोसिएशन काय झालं आपल्याकडे पुन्हा आलं हा आता तुम्हाला विश्वास पटला असेल बघा की यार नाही हे खरंच आहे आता बघा लक्षात घ्या वारंवार येणाऱ्या प्रश्नांची तीव्रता आपल्याकडे आहे वारंवार येणाऱ्या प्रश्नांची तीव्रता जी आहे ते आपल्याकडे आहे बघा तीव्रता म्हणजे तुम्ही वेगळ्या अर्थांना घ्यायची तीव्रता म्हणजे येणारे प्रश्न या अर्थाने आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आता बघा या ठिकाणी धोरण काय असावं आपण जे काय स्मार्ट प्रोग्राम राबवलेला आहे त्याच्यामध्ये धोरण काय असावं आता हे जे लेक्चर आहे या लेक्चरचा सगळ्यांना फायदा होणार आहे इतिहास विषयाचं टेन्शन जर आलं असेल तर तुम्ही फक्त एवढं लेक्चर बघा एवढ्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला तुँँँ शंभर टक्के मार्क मिळणार मी सांगितलं नऊ ते दहा मार्क मिळणार आहेत त्याच्यापेक्षाही तुम्हाला जास्त मिळू शकतील त्याच्याबद्दल डाऊट नाही फक्त व्यवस्थित अभ्यास करायचा आता बघा याच्यामध्ये धोरण काय ऐकलं पाहिजे आपलं स्ट्रॅटेजी काय असलं पाहिजे कारण लक्षात घ्यायचं कुठलाही अभ्यास करत असताना किंवा कुठलंही युद्ध जिंकत असताना मग ती ते युद्ध लक्षात घ्या आपल्याकडे आयुष्याचं असेल स्पर्धा परीक्षेचं असेल नोकरीचं असेल किंवा अजून कशाचं असेल त्याच्यात धोरण मात्र नक्की पाहिजे बघा हे का विषय लक्षात नाहीतर आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खातंय अशी गत आपली व्हायला नको तर येणाऱ्या परीक्षेमध्ये जर आपल्याला चारी मुंड्या चित व्हायचं नसेल नापास व्हायचं नसेल तर आपण धोरणात्मक पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे अजूनही आपल्याकडे तीन महिने आहेत आपण खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करू शकतो हे तो विषय लक्षात तीन महिने म्हणण्यापेक्षा दोन महिने आता पुढचा नोव्हेंबर आहे आणि त्याच्यानंतर असणारा डिसेंबर कारण पाच तारखेला आपल्याला युद्धाला जायचं आहे त्यामुळे परीक्षा जवळ आल्या म्हणून जास्त काही लोड घेण्यामध्ये अर्थ नाही धोरण काय पाहिजे बघा याच्यामध्ये मनात पण परंतु किंवा याला थारा नको हो आहे बाबा येईल का परीक्षेला मी जो अभ्यास केला होतो बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा मोठा प्रॉब्लेम असतो की सर एवढे केलं तर सफिशियंट आहे का अरे तेवढे केलं तर सफिशियंट आहे का माझं म्हणणं असं आहे जे आयोगाला अपेक्षित आहे तेवढं करा तुम्ही बाकीच्या लोकांना विचारत बसू नका की सफिशियंट आहे किंवा नाही तुम्हाला कळतं की नाही आता आपण प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं त्याच्या माध्यमातून तुम्हाला कळालंच ना की नेमकं कसं करायचं आहे किंवा काय त्यामुळे ठराविक आहे आयोगाचं ठरलेलं आहे जसं आयोगाचं ठरलेलं आहे तसं आपलंही ठरलं पाहिजे की येणाऱ्या परीक्षेमध्ये मार्क मिळवणार आहे आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदा श्रू देणार आहे पी एस आय झाला तर पहिला सलूट आईला ठोकणार आहे का विषय लक्षात आईला आणि बाबांना दोघांनाही ठोकणार आहे क्लिअर हा अभ्यासातील सातत्य किंवा वास्तविकता पाहिजे सातत्य पाहिजे आभास आणि अभ्यास यातला या फरक ज्याला कळाला तोच लक्षात घ्यायचं जिंकला बघा काय म्हणतोय मी तुम्हाला अभास आणि दुसरा म्हणजे अभ्यास आहे बघा मी बऱ्याच विद्यार्थ्यांना बघत असतो अभ्यासिकेमध्ये ज्यावेळेस अभ्यास करतो बघत असतो मी की बरेच विद्यार्थ्यांना ते वर्षानुवर्ष किंवा वर्षानुवर्ष का ते काय करत असतात तेच ते पुस्तक वाचत असतात आता समाधान माझ्या सर्वांचं पुस्तक घेतलंय ते स्टार्ट पासून ते एंड पर्यंत वाचते पण नाही ना गरज मी सांगितलं की मग अशी कुठले पुस्तक शंभर टक्के असेल तर त्यातला फक्त पन्नास टक्के पन्नास टक्क्यातला पण फक्त दहाच टक्के वीस टक्केचा अभ्यास करायचा आपल्याला हे विषय लक्षात वीस टक्के जर तुमचा पीवाय कुच्या माध्यमातून गेलाय त्याला रिलेट करणारे प्रश्न येणार आहेत दहा टक्के तर हे समाजसुधारकांच्या वरती गेले राहिला वीस टक्के प्रश्न वीस टक्के वीस टक्केच वाचायचं आहे ना मग का लोड घेताय एवढं सगळं सोपं आहे हा लोड घ्यायचा नाही मग त्याला असं वाटतं मी वाचायला लागलोय अभ्यास तुम्ही करताय नोट्स तुम्ही काढताय पण तुमचा प्रश्न जर सुटत नसेल यू आर झिरो त्याला शून्य किंमत आहे अभ्यास केलाय प्रश्न सोडवलाय प्रश्न बरोबर आलाय आ, अभ्यास अभ्यास हा अभ्यास केला नसेल तर ही ओके काय अडचण नाही चुकलं तर काय अडचण नाही पण अभ्यास केल्यावर पण जर का प्रश्न चुकत असेल तर मग मात्र थोडंफार आपण आपल्यावर विचार करणं काय गरजेचं आहे बघा वेळेचं नियोजन करा का म्हणजे वास्तविकतेत जगायचं बघा स्वप्नात रमणं आणि सत्यात जगणं याच्यातला फरक ज्याला कळाला तो शंभर टक्के सक्सेस आहे कळतंय हा कारण लक्षात यायचं स्वप्नामध्ये रमून चालत नाही त्याला सत्यात जगावं लागतं त्याला कष्ट करावे लागतात उजळणी आणि पाठांतर काय पाठांतर करायचं कुठल्याही विषयाचं घ्या ठराविक पाठांतर करायचं आहे दिवसभराचं प्लॅनिंग करत असताना तुम्ही तुमच्या लेव्हलला एक वेळ राखून ठेवा की ज्याच्यामध्ये मला कलम पाठ करायचे आहेत इतिहासातल्या महत्वाच्या घटना पाठ करायच्या आहेत भूगोलातल्या महत्त्वाच्या घटना पाठ आहेत पंचायत डेट्स पाठ करायचे आहेत त्याच्यानंतर करंट अफेअर्स मला थोडंफार काय पाठ करायचं आहे म्हणजे पाठांतर इथं गरजेचं आहे त्याच्यानंतर एमसीक्यू क्यू सोडवणं गरजेचं आहे पी क्यू सोडवणं गरजेचं आहे आता दोघांच्यातलं फरक समजून घ्यायचा हे जे काही एमसीक्यू क्यू आहे ना एमसीक्यू क्यू क्यू लक्षात घ्यायचं माझा अभ्यास किती झालाय हे बघायचं आहे आणि हे जे काही पीवाय क्यू आहे क्यू पीवायक्यूच्या माध्यमातून तुम्हाला काय कळणार आहे बाळू पीवायक्यू च्या माध्यमातून तुम्हाला तीन गोष्टी कळणार आहेत एक आयोग पूर्वी कशा पद्धतीने प्रश्न विचारत होतो आयोग पूर्वी प... म्हणजे ट्रेंड पूर्वीचा आयोगाचा वर्तमानातला ट्रेंड काय आहे बघा लक्षात घ्या आयोगाचा वर्तमानातला ट्रेंड काय आहे आणि ह्या दोघांच्यावरून आपण असा अंदाज लावू शकतो की जर समजा आपल्याला भविष्यातल्या परीक्षा द्यायच्या असतील तर फ्युचर मधला आयोगाचा ट्रेंड काय असेल कळतंय पीवायक्यू च्या माध्यमातून आपल्याला कळतं की नेमकं काय वाचायचं आहे बघा लेख बघा नेमकं काय आता समाधान महाजन सरांच्या पुस्तकाचं उदाहरण घ्या त्याच्यामध्ये उत्तर भारत पण आहे स्वतंत्रत्तर महाराष्ट्र पण आहे पण सगळा करायचा आहे का नको ना राजा नको ना ताण करून घेऊ हा चौदाशे ग्रॅमच्या डोक्याला किती त्रास देतो एकच एकच आयुष्य आहे किती त्रास देणार आहे त्याला कळतंय का तुम्हाला त्याच्यामुळे शंभर टक्के करू नका काही गरज नाही सिलेक्टेड करायचं आहे बानू सिलेक्टेड काय करायचंय सिलेक्टेड करायचंय मग हे असं आहे त्यासाठी एमसी क्यू माझं म्हणणं असं आहे की आपल्याकडे राहिलेत किती दोन महिने राहिलेत किती महिने दोन महिने तर लक्षात घ्यायचं एकूण जे आपल्याकडे आठ विषय आहेत ठीक आहे पर्यावरण सोडून सात पर्यावरण सहित आठ क्लिअर जर समजा याच्यावर जर आपल्याला सोडायचं झालं तर माझं म्हणणं असं आहे की कमीत कमी पन्नास हजार एमसी क्यू सोडवून झाल्या पाहिजेत किती पन्नास हजार मला माहित आहे पन्नास हजार आकडा खूप मोठा आहे पण माझं म्हणणं आहे कमीत कमी या पन्नास हजारचा ज्यावेळेस तुम्ही आकडा कराल त्यावेळेस निदान आपले इथं तीस हजार तर होतील आपल्याकडे पीवायक्यूज किती आहेत पंचवीस हजाराचे पीवायक्यू झाले आता तीस हजार तर होतील एमसीक्यू क्यू एमसी क्यू सोडवायचे कुठून मार्केटमध्ये सराव प्रश्नसंच मिळतात बघा सराव प्रश्नसंच सराव प्रश्नसंच असतील टेस्ट सिरीज असतील यस ते एमसी आहेत टेस्ट सिरीज लावा टेस्ट सीरीज मधून एखादी नवीन माहिती काय मिळते का बघा पण लेख खोलात जाऊ नका बरं का लक्षात घ्या इथं आजपर्यंतचा इतिहास आहे जो व्यक्ती जास्त खोलात जाईल तो खोलातच गेलेला आहे जो जो व्यक्ती जास्त वर राहील तो वरवरच आहे त्याच्यामुळं खोल आणि समतोल खोल आणि उथळ या दोघांचा समतोल राखून आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये आपली यशस्वीतेची नाव कडला न्यायचे का आई वडील बाट तिकडं हे असं कळालं असं बघा एमसी क्यू आणि क्यू मधला फरक काय आहे ताण तणावाचं नियोजन करा लोड घेऊ नका बिना कामाचं लोड घेऊ नका काही होत नसते हा जे येणार आहे ते पण विसरून जालो तुम्ही त्याच्यामुळे ताण तणावाच तुमच्या लेवल मॅनेज करा विषयाबद्दल जाणून घेताना अभ्यासक्रम समजून घ्या जे आता आपण बघितलं टॉपिक वगैरे हे अभ्यासक्रमाचा भाग आहे अभ्यासक्रम समजून घ्या मागील वर्षाच्या या आयोगाच्याच प्रश्नपत्रिका बघा जास्तीत जास्त आयोगाच्या प्रश्नपत्रिका बघा टेस्ट सिरीजमधून हो तर मार्क कमी असतील लोड घेऊ नका मार्क जास्त येत असतील तर जास्त आनंदी होऊ नका आपल्याला कुठल्याही टेस्ट सिरीजचा पेपर द्यायचा नाहीये आप आपल्याला आयोगाचे प्रश्न टॅकल करता आले पाहिजेत आणि कधीही आयोगाच्या प्रश्नांचा दर्जा कुठलीच टेस्ट सिरीज घेऊ शकत नाही हे माझ्या मी अनुभवावरून सांगतो विषय लक्षात मी कुणाला नावं ठेवत नाही किंवा कुणाला नाही हे तुम्हालाही चांगलं माहित आहे की टेस्ट सिरीजमध्ये बऱ्याचदा लोक निगेटिव्ह जातात आता मला माहिती आहे ना बरेच विद्यार्थी आता गेले जवळपास पाच ते सहा वर्षाला मी तो शिकवतोय मला चांगलं माहिती आहे विद्यार्थी येतात सर मार्क कमी येतात मग निगेटिव्हिटी येते मग माझं होणार आहे का सिलेक्शन नाही होणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचं एकच उत्तर आहे माझ्याकडं टेस्ट सिरीज जे आहे ह्या टेस्ट सिरीजचा तुम्ही वापर कसा करून घ्यायला पाहिजे बघा लक्षात घ्यायचं ह्या टेस्ट सिरीजचा तुम्ही वापर कसा करून घ्यायला पाहिजे याच्या माध्यमातून लक्षात घ्यायचं तुम्ही न्यू इन्फॉर्मेशन घ्या काय करा न्यू इन्फॉर्मेशन घ्या लक्षात घ्या ही टेस्ट सिरीज तुम्हाला ताण तणावाला काय करेल रिले तान तणाव तुम्हाला मॅनेज करायला करेल त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात घ्यायचं ही टेस्ट सिरीज तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं की टाइम मॅनेज करेल एका तासामध्ये आपल्याला एवढे प्रश्न सोडवायचे आहेत बाबा क्लिअर आहे का बघा न्यू इन्फॉर्मेशन आहे तान तणाव आहे त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट आहे एवढ्यासाठी फक्त तुम्ही काय करा एक तास निवांत बसायचं आहे एक तास फक्त निवांत बसायचा आहे निवांत बसून विचार करायचा आहे विचार काय करायचा आहे विचार करायचा आहे आणि याचा फायदा आपण परीक्षेमध्ये करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे टेस्ट सिरीजला मार्क जास्त पडले म्हणून हुरळून जायचं नाही आणि मार्क कमी पडले म्हणून दुःख व्हायचं नाही विचार करायला शिकायचं विचार कराल तर प्रश्नपत्रिका नक्की सुटतील त्याच्यानंतर आयोगाचा प्रश्न विचारण्याचा का कल काय आहे आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल नेमका काय आहे कोणती ठराविक प्रकरणं अभ्यासायचे आहेत बघा कोणती ठराविक प्रश्न अभ्यासायचे आहेत म्हणजेच तुम्हाला लक्षात घ्यायचं या ठिकाणी पीवाय क्यू बघणं गरजेचं आहे पीवाय क्यू बघितलं की तुम्हाला कळणार आहे की कुठली प्रकरणं अभ्यास करायची आहेत आता आपण बघितलं लक्षात घ्यायचं नाही का मोजून एक सरासरी बघायला गेलं तर दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंत जर का सरासरी आपल्याला बघायला गेलं कधी सरासरी सहा वर्षाच्या प्रश्न बघितल्या तर एकूण सात ते आठ घाटकांच्यावरती वरती प्रश्न आहेत किती सात ते आठ घाटकांच्यावर वर वारावार येणाऱ्या प्रश्नांची टक्केवारी वा किती आहे एखादा तोच तो प्रश्न वेगवेगळ्या अँगलने कसा विचारला गेलेला आहे प्रश्न उत्तर तेच आहे अँगल फक्त वेगळा आहे बघा हा तुम्हाला बघितल्यावर कळेल आता बघा इथे तुम्हाला चित्र दिसतं जरा चित्र व्यवस्थित बघून घ्या चित्र काय करा व्यवस्थित बघून घ्या इथं तुम्हाला सुगरणीचं घरट दिसतंय काय दिसतंय सुग्रणीचं घरट सुग्रणीचं घरट लगेच बनत नाहीये लक्षात घ्या ती चिमणी एक जे एक जे काही घटक लागेल किंवा एक एक जो काही असणारा पालापाचोळा आहे तो गोळा करते आणि मग गोळा करून सरते शेवटी एवढं काय होतं एक सुंदर असं घरट या ठिकाणी आपल्याला दिसतं बघा मग हे सुंदर घोट ज्या वेळेस ती सुग्रण तयार करते त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे आपण तिच्याकडून काय शिकायला पाहिजे तर आपण तिच्याकडे शिकायला पाहिजे नीटनेटकेपणा तिला जेवढं उचलतं तेवढाच तो कचरा ती घेऊन येते कचरा म्हणजे पालापाचोळा येतोपेक्षा लक्षात आणि मोजका पालापाचोळा घेऊन येते लक्षात घ्यायचं हे जवळपास तुम्हाला सगळं एकच दिसतंय बघा तुम्हाला याच्यामध्ये वेगळं काही दिसणार नाही म्हणजे वेगळं पण काही दिसणार नाही हे सगळं तुम्हाला एक एकसारखाच कचरा दिसेल काय होईल तुम्हाला हे सुगरणीचं वैशिष्ट्य लक्षात घ्या आपण या पक्षी पक्ष्यांचे घरटे वगैरे बघतो याचा आपण जास्त कधी गांभीर्याने विचार करत नाही पण आता विचार करण्याची वेळ आलेली आहे नीट नेटकेपणा म्हणजे मोजकच काय करायचंय मोजकच दुसरं म्हणजे कष्टाळू आहेत कष्ट करा सातत्यानं अभ्यास करा म्हणून मी तुम्हाला सांगितलं जो व्यक्ती आभास करेल मग ते पूर्ग काय करतं की हा ते सांगायचं राहिलं मग ते अभ्यास करतं त्याला असं वाटतं की वाचायला लागलोय वाचायला लागलोय वाचायला लागलोय म्हणजे तो आभासामध्ये राहतो आणि त्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं पण ते सॅटिस्फॅक्शन परीक्षेत शून्य पर्सेंट उपयोगी येतं पर्सेंट शून्य पर्सेंट मग तुम्हाला वाटतं मी अभ्यास केला होता तरी मला का अपयश आलं अभ्यास करणं वेगळं प्रश्न सोडवणं वेगळं रिझल्ट एक रिझल्ट येणं वेगळं सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत बाळांनो त्यामुळे बिना कामाचा ताण घेऊ नका म्हणजे काय कष्ट करा जबाबदार राहा जबाबदार पाहिजे क्लिअर आहे का जबाबदारीनं अभ्यास करा का मला भावाचं लग्न करायचं आहे बहिणीचं लग्न करायचं आहे भाऊ शिकतोय बहीण शिकते आई वडील तिकडे रानामध्ये काम करतात वडिलांच्या पायाला भेगा पडलेले आहेत आई डोळलं डो आई आस लावून बसलेले हे दोघ विषय लक्षात या सगळ्या गोष्टी तुम्हाला जबाबदार बनवतील सगळ्या गोष्टी तुम्हाला जबाबदार बनवतील आणि जबाबदारीनं अभ्यास करायचा आहे शिकाटी एवढं घर होईपर्यंत चिमणी थांबत नसते बघा ही सुग्रण घर होईपर्यंत थांबत नसते म्हणून मी या ठिकाणी हे सगळ्यात मोठं उदाहरण घेतलंय काय घेतलंय सगळ्यात मोठं उदाहरण घेतलंय येतोय विषय लक्षात तुमच्या हे महत्वाचं आहे बघा आपल्याला बाळणं हे सगळं असं आहे छोट्या छोट्या गोष्टीवरून शिका तुम्हाला खूप मोठ्या मोटिवेशनची गरज आहे अशातला भाग नाहीये अजिबात नाही अजिबात नाही कळतंय हा हे एवढं सफिशियंट बघा तुम्हाला काय अडचण नाही आता बघा हे जे आहे तुम्ही म्हणाल ही आता तुमची ॲड केली सर तुम्ही म्हणाल ॲड केली विद्यार्थ्यांची मागणीच अशी होती की सर आम्हाला तुमच्याकडे हिस्ट्रीचे क्लास लावायचे आहेत काय करायचे आहेत हिस्ट्रीचे क्लास लावायचे आहेत आणि पाठीमागच्या वर्षी बॅच लाँच केल्यापासून लक्षात घ्यायचं विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा झालेला आहे खूप चांगले फीडबॅक आहेत आणि फी पण त्याच्यामध्ये काय माफक आहे बघा आता ह्या बॅचची जे काही वैशिष्ट्य आहेत आपल्या आशा अकॅडमीच्या ऍपवरतीच आहे हे याच्यामध्ये बघा ही बॅच पूर्णपणे रेकॉर्डेड आहे एकूण पंचावन्न प्लस लेक्चर असणार आहेत विकली डाऊट क्लिअरिंग सेशन आहे मी घेत असतो त्याच्यामध्ये टॉपिकनुसार परीक्षा मांडणी करायची आपल्याला मान्य केले पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत मॉडेल आहे त्याचं फॅक्ट ट्रिक प्लस पीवायक्यू सगळ्या पीवायक्यू म्हणजे राज्यसेवेचे असतील वनसेवेचे असतील किंवा आणि कशाचे असतील जिथं जिथं इतिहास विषयावर प्रश्न विचारला आपल्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड प्रश्न विचारला की तो मी टॉपिक घेतलाच म्हणून समजा त्याच्यानंतर तेरा तेवीस सर्व मुख्य पूर्व सगळे प्रश्न अॅनालिसिस केले प्रत्येक टॉपिकनुसार टेस्ट सिरीज असणार आहे राज्यसेवा ते सरळ सेवा, सेवा सगळ्या परीक्षेसाठी उपयोगाबाग आहे सगळ्या आणि फी किती आहे फक्त याची नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे मग या कोर्सची का लक्षात घ्या हिस्ट्री स्पेशल कोर्स आहे हा काय स्पेशल कोर्स आहे ज्यांना आत्ता जॉईन करायचं आहे ते दोन हजार चोवीस साठी जॉईन करू शकतात आता बघा तुम्ही जर या विषयाबद्दल अभ्यास केला एका बाजूला हे माझे लेक्चर एका बाजूला पुस्तक आणि माझ्याबरोबर जर अभ्यास केला तर तुम्हाला काही कमी पडणार नाही तुम्हाला असं वाटेल की सर तुम्ही तुमच्या ऍड करताय किंवा मोठेपणा सांगताय बिलकुल नाही बाळांनो मी ही कित्येक कि यश अपयशाच्या पायऱ्या चढत तिथं पर्यंत आलेलो आहे आणि स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की जिंकलात तर नेतृत्व करा हरलात तर मार्गदर्शन करा येतो विषय लक्षात अजून आपण जिंकलेलोही नाहीये अजून अजून आपण हरलेलोही नाहीये येतो विषय लक्षात म्हणजे त्या अवस्थेमध्ये आपण आहोत त्याच्यामुळे माझ्या अनुभवाचा फायदा तुम्ही करून घ्या असं मला वाटतं आणि येणारी जी काही आपली समजा दोन हजार ची जी न्यू ॲड आहे दोन हजार पंचवीसची न्यू वेळा आहे त्याला देखील तुम्हाला याचा काय होईल नक्की फायदा होईल ओके ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व काय करणार आहे अजून एक आहे बघा की असं एक्सपिरियन्स स्वामी विवेकानंद सांगतात एक्सपिरियन्स इज द बिग्गेस्ट गेस्ट इन अवर लाईफ क्लिअर आहे मग लक्षात घ्यायचं याच्यामुळंच आपला अनुभव हाच आपला सगळ्यात मोठा काय असतो गुरु असतो आणि मग अशाच अनुभवातून अनिकेत पाटील सर असतील मी असेल मग या ठिकाणी आम्ही तुम्हाला या रिव्हिजन प्रोग्रामच्या माध्यमातून जास्तीत जास्त मार्क मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हा जो काही रिव्हिजन प्रोग्रामचा एकूण फी आहे त्याचे फक्त पाचशे रुपये फी आहे किती पाचशे रुपये बघा आपण जेवायला गेलो तर सरळ कुठे तरी पाच सहाशे रुपये जातात मग ते पाच सहाशे रुपये जर तुम्हाला आयुष्यभर याच्यापेक्षा चांगल्या हॉटेलमध्ये जेवायचं असेल तर आत्ता तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्ट करणं काय आहे गरजेचं आहे या विषय लक्षात कुठलीही गोष्ट तुम्ही कॉमेडीने घ्या किंवा वेगळ्या अँगलने घ्या विषया लक्षात चला तर ठीक आहे थांबूया आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत नमस्कार